हॅलो स्टुडंट आपण टेलिफोन ऑपरेटर भरती दोन हजार तेवीस याच्यासाठी एम सी क्यूज क्वेश्चनची सिरीज पाहत होतो त्याच्यामध्ये आपण त्याचा पुढील पाठ पाहणार आहोत मग आपण याच्या आधी कालच्या लेग व्हिडिओमध्ये आपण एम सी क्यूज हे इंटरनेट ह्या सब्जेक्टवर पाहिले होते मी आशा करते की तुम्हाला त्याच्यामधून थोडीफार इंटरनेटची माहिती कळाली असेल मग तुम्हाला या या सब्जेक्टबद्दल आणखीन डिटेल माहिती पाहण्यासाठी आपल्याकडे एक बॅच अवेलेबल आहे तर ती बॅच ही ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ अवेलेबल असतील मग ते व्हिडिओ तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि जे जुन्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचे विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस तुम्हाला अवेलेबल असेल टे याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ईबुक हे मोफत प्रोवाइड केले जाईल आणि तसेच लेक्चर हे डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर पण अवेलेबल करून देईल दिले जाईल आणि जर तुमचं एखादा लेक्चर हे मिस झालं असेल तर तुम्हाला ते नंतर डाउनलोड करून अनलिमिटेड वेळा पाहता येऊ शकतं मग ह्या हे या बॅचची वैशिष्ट्ये आहेत मग या बॅचची फी आपण पाहिली होती की ही आठशे रुपये आहे तर आठशे रुपये नसून ही आपण फी आता पाचशे रुपये या बॅच मध्ये पाचशे रुपयामध्ये अवेलेबल आहे तर तुम्हाला ह्या बॅच विषय आणखीन माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण जाणार आहोत आता आपल्या पुढील मेन टॉपिक वर म्हणजे आपण सुरू करत होतो की एम आपली एमसी क्यू सिरीज मग आज आपल्या एम सी क्यू सिरीजचा हा पार्ट थ्री थ्री, असा आहे मग आपण याच्यामध्ये पण काही कम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन पाहणार आहोत मग आपला फर्स्ट क्वेश्चन आपण आता पाहणार आहोत आपला फर्स्ट क्वेश्चन हा असा आहे संगणकाची मूलभूत वस्तुकला म्हणजे संगणकाची जी डिझाईन आहे ती कोणी विकसित केली आहे मग याचा ऑप्शन फर्स्ट हा असा आहे ब्लेस पास्कल ऑप्शन सेकंड आहे चार्ल्स बॅबेज ऑप्शन थ्री आहे जॉन वॉन न्यूमन आणि ऑप्शन फोर आहे वरीलपैकी काहीही नाही तर याचा कोणता ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे तर क्वेशन वन चा करेक्ट ऑप्शन हा ऑप्शन थ्री म्हणजे जॉन वॉन न्यूमन असा आहे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता कि जॉन वॉन न्यूमन याने एकोणीशे पंचेचाळीस मध्ये वॉन न्यू संगणक आर्किटेक्चर म्हणजे संगणकचे आर्किटेक्चर आहे जे की त्याची डिझाईन आहे त्याचा प्रस्ताव दिला होता आणि वॉन न्यूमनच्या म्हणून मन, मग हे नंतर प्रसिद्ध झालं आणि याला वन्यू मंच आर्किटेक्चर म्हणूनच ओळखले जाऊ जाऊ लागले मग या आर्किटेक्चरमध्ये काय काय आहे तर एक कंट्रोल युनिट आहे जे की अंकगणित किंवा लॉजिक अंकगणित करण्यासाठी अर्थमॅटिक युनिट आणि लॉजिकल मेमरी युनिट आणि रजिस्टर इनपुट आउटपुट इत्यादींचा समावेश होतो मग इथं आपण कम्प्युटरची बेसिक कंट्रो कम्प्युटरची जी डिझाईन आहे ते पाहू शकतो याच्यामध्ये इथं जे सांगितलेले आहे हे रजिस्टर इथं दिसत आहेत याच्यामध्ये इथे कंट्रोल आणि लॉजिक कंट्रोल युनिट्स अवेलेबल आहे आणि लॉजिक म्हणजे अरथमॅटिक लॉजिकल युनिट ज्याला आपण ए एल यू म्हणतो ते पण या डिझाईनमध्ये अवेलेबल असतं मग हे असे कंप्युटरचे जे आर्किटेक्चर आहे हे वॉन न्यूमन याने जॉन वॉन न्यूमन याने विकसित केले होते मग आपल्या पहिल्या क्वेश्चनचा ऑप्शन हा ऑप्शन नंबर थ्री जॉन वॉम न्यूमन हा असा आहे आपण याच्या पुढील क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड हा असा आहे खालीलपैकी पैकी कोणते लेखन आणि वाचन ऑपरेशन एकाच वेळी करण्यास परवानगी देते म्हणजे अशी कोणती मेमरी आहे ज्याच्यामध्ये आपण एकाच वेळेला राईट आणि रीड हे असे दोन्हीही ऑप्शन अवेलेबल असेल ह्या दोन्हीही गोष्टी एकाच हे दोन्हीही ऑपरेशन एकाच वेळेस करू शकतो मग आपले ऑप्शन असे आहेत फर्स्ट ऑप्शन आपला रॉ रौ, रॉम रौ, रोम आहे आ, सेकंड ऑप्शन हा ई पी रोम आहे थर्ड ऑप्शन हा रॅम आहे आणि फोर्थ ऑप्शन हा आपला वरीलपैकी काहीही नाही असं आहे तर या या क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन हा कोणता असू शकतो ते तुम्ही सांगा तर क्वेश्चन नंबर सेकंड याचा करेक्ट ऑप्शन हा असा आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर ही सॉरी क्वेश्चन आन्सर न ऑप्शन नंबर थ्री हा आपला करेक्ट ऑप्शन आहे मग रॅम याचा फुल फॉर्म आपण काय पाहत आहेत तर याचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम याच्यामध्ये आपण लिहू आणि वा हे वाचू म्हणजे रीड आणि राईट हे दोन्हीही ऑपरेशन ह्या दोन्हीही गोष्टी एकाच वेळेस करू शकतो म्हणून त्याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असे म्हटले जाते आपण पुढे पाहूया की रॅम ही रॅन्डम ॲक्सेस मेमरी आहे तुम्ही इथं इमेज पाहू शकता ही अशा प्रकारची रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी असते आणि हे एक हार्डवेअर उपकरण हार्डवेअर म्हणजे काय तर हे एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये हे एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असं उपकरण आहे म्हणून याला हार्डवेअर उपकरण असे म्हणतात आणि जे साधारणपणे संगणकाच्या मदर बोर्डमध्ये असते आणि ते सीपीओच्या अंतर्गत मेमरी म्हणून ओळखली जाते मग या ह्या मेमरीमध्ये आपण संगणकाचे जे वाचन आणि लेखन हे दोन्हीही एकत्र करू शकतो आणि मग त्याच्या अर्थात त्याच्यावर माहिती लिहि लिहिली जाऊ शकते आणि त्याच्यावरची माहिती ह्या वाचूही जा वाचूही शकतो म्हणजे हे रॅम मेमरी ही कम्प्युटर म्हणजे संगणकाच्या मदरबोर्डमध्ये कनेक्ट केलेली असते आणि जेव्हा आपण जो कम्प्युटर हा एखाद्या आपण एखादा डाटा कम्प्युटरमध्ये एंटर करतो म्हणजे आपण डाटा लिहितोत राईट करतो तर ते पण या रॅ मेमरीवर अवेलेबल होऊ शकतं आणि आपण त्या मेमरीमध्ये जे लिहिलेला डाटा आहे तो वाचूही शकतो म्हणजे आपल्या कम कम्प्युटरच्या uh, स्क्रीनवर जो पार्ट येतो तो, तो आपण वाचूही शकतो असे दोन्हीही ऑपरेशन ह्या रॅन्डम ऍक्सेस मेमरी थ्रू आपण करू शकतो तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत पैकी कोणते परिधीय उपकरण मानले जात नाही परिधीय उपकरण म्हणजे जे जे की की कंपल्सरी खूप इम्पॉर्टंट आहे कम्प्युटरच्या वर्कसाठी जे की कंपल्सरी लागतच म्हणजे जर ते अवेलेबल नसेल तर कंप्युटरचं वर्क होऊ शकत नाही मग असे कोणती कोणती उपकरण आहे जे कंपल्सरी नसले तरी चालेल मग आपला ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन सी पी ओ सेकंड ऑप्शन कीबोर्ड थर्ड ऑप्शन मॉनिटर आणि फोर्थ ऑप्शन वरीलपैकी सर्व मग याचा कुठला ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन असू शकतो तर आपला या क्वेश्चन नंबर थ्रीचा करेक्ट ऑप्शन हा ऑप्शन नंबर फोर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व या सर्वां हे सर्व गोष्टी कम्प्युटरमध्ये कंपल्सरी गरजेच्याच असतात त्याच्यापैकी एखादी ही गोष्ट अवेलेबल नसेल तर कम्प्युटर हा प्रॉपरली म्हणजे व्यवस्थितपणे काम करू शकत नाही मग ज्याच्यासाठी सी पी ओचीही गरज असते त्याच्यासाठी कीबोर्डची गरज असते आणि मॉनिटरचीही गरज असते सी पी ओ हे मेन प्रोसेसिंग करण्यासाठी जो की आपला कम्प्युटरमध्ये जी दा प्रोसेस होते जी प्रक्रिया होते त्याच्यासाठी गरजेचा असतो कीबोर्ड हा आपल्याला जी माहिती एंटर करायची आहे किंवा कम्प्युटरवरती टा ता, टाकायची आहे त्याच्यासाठी कीबोर्ड वापरू शकतो आणि मॉनिटर म्हणजे जी, जी माहिती आपण दिलेली आहे ती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यासाठी म्हणजे दिसण्यासाठी आपल्याला मॉनिटरची गरज असते म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कम्प्युटरमध्ये खूप अत्यंत गरजेच्या असतात म्हणून आपला ऑप्शन नंबर फोर हा करेक्ट आन्सर आहे तुम्ही पाहू शकता तर ते आन्सर हे हे झालेलं आहे आपण याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत तो म्हणजे खालीलपैकी कोणती माहिती ही मेमरी सर्वात वेगवान खालीलपैकी कोण कोणती संगणक मेमरी ही सर्वात वेगवान मेमरी आहे म्हणजे कम्प्युटरमध्ये ज्या ज्या मेमरी अवेलेबल असतात त्याच्यापैकी कोणती मेमरी ही आहे जी खूप फास्ट काम करते म्हणजे खूप फास्ट आहे फास्ट डेटा ट्रान्सफर करण्याचं डेटा रीड किंवा राईट करण्याचं काम करते मग आपलं ऑप्शन फर्स्ट आहे रजिस्टर ऑप्शन सेकंड आहे हार्ड डिस्क ऑप्शन थ्री आहे रॅम आणि ऑप्शन फोर आहे वरीलपैकी काहीही नाही तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट रजिस्टर मेमरी मग आपण इथे त्याचं एक्सप्लेनेशन पाहूयात की रजिस्टर मेमरी म्हणजे काय तर तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता की ही आपली मेन मेमरी आहे कम्प्युटरची आणि त्याच्यामध्ये हे रजिस्टर वन रजि आर रजिस्टर झिरो रजिस्टर वन रजिस्टर टू अशा फॉर्मॅटमध्ये रजिस्टरला नावं दिले म्हणजे नेम दिलेले असतात आणि ही रजिस्टरची सगळ्यात फास्टवाली मेमरी आहे जी की मेन मेमरीला कनेक्ट असते मग याच्यामधून आपण म्हणू शकतो की हा मुख्य मेमरीचा भाग आ, हा मुख्य मेमरीचा भाग नाही आहे पण तो च्या सी पी ओमध्ये म्हणजे हा सी पी ओ हा जो सी पी ओ आहे या सी पी ओमध्ये अवेलेबल असतो आणि तो सगळ्यात कमी डेटा हा स्टोअर करू शकतो म्हणजे एखादी मेमरीचा डेटा स्टोअर करण्यासाठी जे सगळ्यात लहान युनिट आपण म्हणू शकतो तर ते हे रजिस्टर आहे आणि हे रजिस्टर सी पी ओमध्ये अवेलेबल असतो आणि तुम्ही पाहिलं असाल की आता मी म्हटलं इथं मेन मेमरी आहे तर हा सीपीओ थ्रू मेन मेमरीला कनेक्ट असतो पण हा मेन मेमरीचा पार्ट नसतो मग तुम्ही समजू शकता की रजिस्टर हा मेमरीचा सगळ्यात लहान युनिट आहे आणि तो लहान असल्यामुळे त्याच्यातला डेटा हा खूप फास्ट मध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो म्हणून ती सगळ्यात फा फास्ट मेमरी म्हणून ओळखली जाते आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फाईव्ह खालीलपैकी कोणते ऑपरेशन ए एल यूद्वारे केले जाते तुम्ही इथं समजू शकता ए एल यू म्हणजे काय ए एल यूचा लॉंग फॉर्म हा अरिथमॅटिक एल्यूचा अर्थ हा अरिथमॅटिक लॉजिक युनिट असा होतो अरिथमॅटिक म्हणजे काय तर तुम्ही पाहू शकता अरिथमॅटिक म्हणजे अंक गणित म्हणजे प्लस आणि लॉजिक म्हणजे रिझनिंगचा पार्ट आहे तो मग आता मी तुम्हाला एवढं डिटेल एक्सप्लेनेशन दिलं तर याच्यावरून तुम्ही या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर सांगू शकता ऑप्शन नंबर वन आहे डेटा हाताळणी ऑप्शन नंबर सेकंड आहे घातांक ऑप्शन नंबर थर्ड आहे वर्गमूळ ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी सर्व मग याच्यापैकी कोणते कोणते ऑपरेशन आपण करू शकतो अरथमॅटिक लॉजिकच्या युनिटचा वापर करून मग याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं आपण याचं करेक्ट आन्सर पाहणार आहोत ऑप्शन नंबर फोर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व मग मी तुम्हाला आज क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलं की अरिथमॅटिक युनिटमध्ये आपण अंकगणित अंकगणितामध्ये आपण घातांक वर्गमूळ यासारख्या सगळ्या गोष्टी करू श शकतो आणि रिझनिंगमध्ये आपण याच्या गोष्टी एखाद्या पझल किंवा कोड्या टाईपमध्ये लॉजिकवाल्या गोष्टी ह्या करू शकतो जिथं की लॉजिक लावण्याची गरज असते म्हणजे आपण एक योग्य प्रकारे डेटा हाताळणी पण करू शकतो म्हणजे डेटा चेक वगैरे पझलद्वारे आपण एखादा डेटा सोल्व्ह करू शकतो मग गा, घातांक आणि वर्गमूळ यासारखे सगळेच ऑप्शन आपण करू शकतो म्हणून एल यूद्वारे आपण हे सर्व कार्य करू शकतो मग तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता की बेसिक फंक्शन म्हणजे बेसिक कार्य काय आहे अरिथमेटिक लॉजिक युनिटचे तर हे बेसिक मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणजे काय तर मॅथचे जे बेसिक ऑपरेशन असतात जसं की प्लस मायनस ॲडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन यासारखे सर्व गोष्टी ह्या करू शकतो मग ॲडव्हान्सवाले मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणजे ॲडव्हान्स मॅथ ॲडव्हान्समध्ये यूज करणारे म्हणजे इन्स् इं, इं, इंटिग्रेशन डिफरेंशिएशन अशा प्रकारचे पण ऑपरेशन करू शकतो लॉजिकल ऑपरेशन जसं मी तुम्हाला सांगितलं एखाद्याला लॉजिक लावण्यासाठी जे ऑपरे ज्या ऑपरेशनमध्ये लॉजिक लावतो त्या ऑपरेशन लॉजिकल ऑपरेशन असतं ते पण याच्यातून प्रोव्हाय करू शकतो मग बीट ट्रान्सफर ऑपरेशन बीट ट्रान्सफर म्हणजे काय तर हा एक बीट आहे बीट म्हणजे काय तर हा आपण एखादा एक डाटाचा बीट आहे आणि हा डाटाचा बीट शिफ्ट करतो म्हणजे इथून शिफ्ट झाला इथे शिफ्ट झाला इथे तर हा पुढे पुढे जातो आहे म्हणजे काय हा ट्रान्सफर होतोय म्हणजे काय बिट शिफ्टिंग ऑपरेशन हे पण आपण एलू थ्रू करू शकतो मग डेटा चेक म्हणजे तो बरोबर आहे का चुकीचा आहे प्लसचं आन्सर एखादी गोष्ट प्लस प्लस केली तर त्याचं आन्सर हे प्लस आहे का त्याचं हे सगळं डेटा चेक केला जातो आणि डेटा ट्रान्सफर पण केला जातो रजिस्टर आपण पाहिलं होतं रजिस्टर म्हणजे सगळ्यात छोटा युनिट मेमरीचं त्याच्या थ्रू डेटा हा ट्रान्सफर पण केला जा जातो आणि स्पेशल प्रोग्रॅम ऑप्लिकेशन ऑपरेशनसाठी पण याचा यूज करू शकतो म्हणजे प्रे प्रेश स्पेशल प्रोग्राम म्हणजे एखादा तुम्हाला एखादी स्पेशलवाली गोष्ट करायची असेल जसं की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा घातांक काढायचा असेल आणि काढतच राहायचं असेल म्हणजे दोनचा घात चार चारचा दोन दोन चार दोनचा घात चार चारचा आठ आठचा सोळा अशा प्रकारचे जे स्पेशल ऑपरेशन आहेत ते पण तुम्ही याच्याद्वारे करू शकतात म्हणजे अर्थमॅटिक युनिटचं सा एवढं सारं काम आहे मग आपण आता पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत खालीलपैकी कोणता फॉर्मॅट डेटा साठवण्यासाठी वापरला जातो फर्स्ट ऑप्शन आहे डेसिमल सेकंड आहे ऑक्टल थर्ड आहे डी आणि फोर्थ आहे हेक्झाडेसिमल या क्वेश्चनचा कोणता करेक्ट ऑप्शन असू शकतो तर या क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थ्री म्हणजे बी सी डी मग आपण तुम्हाला या, या क्वेश्चनचा अर्थ काय आहे कळाला आहे का फॉर्मॅट डेटा साठवण्यासाठी म्हणजे जो डेटा आहे जी माहिती आहे ती स्टोअर करण्यासाठी एक फॉर्मॅट म्हणजे एक अशा प्रकारचं म्हणजे कुठल्या प्रकारामध्ये कशाद्वार कोणत्या फॉर्मॅटमध्ये ती माहिती असली पाहिजे जेणेकरून ती स्टोअर झाली पाहिजे मग आपण डेटा फॉर्मॅटसाठी बी सी डी याचा उपयोग करतो मग आपण याच्यात पाहू शकतो बी सी डी म्हणजे काय तर हे बायनरीमध्ये जी बायनरी कोडिंग असते आपण म्हणू तुम्हाला बायनरी कोडिंग तर माहीत असेल जसं की बायनरी कोडिंग म्हणजे बायनरी म्हणजे फक्त दोनच कोड यूज होतात त्याच्यामध्ये जसं की वन किंवा झिरो हे दोनच अक्षर वापरून तुम्ही एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करता म्हणजे जसं की आता इथं पाहू शकतो झिरो झिरोमध्ये सगळे झिरो वन वनचा बायनरी कोड आहे झिरो झिरो वन झिरो वन म्हणजे इथं झिरो आणि वन ह्या दोनच ग गोष्टींचा उपयोग करून जो कोड तयार केला जातो त्याला आपण बायनरी बी सी डी कोड असं म्हणू शकतो आणि त्याचा उपयोग के हा कम्प्युटरमध्ये माहिती ही डायरेक्ट नाही जी करत तर ती झिरो किंवा वन ह्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली जाते म्हणून आपण असं म्हणू शकतो की मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी फॉर्मॅट हा बी सी डी हा फॉर्मॅट वापरू शकतो मग आपण याच्यामध्ये पाहू शकता की टू टू याचा आ, टू टूचा कोड काय आहे झिरो झिरो वन झिरो मग हा कोड कसा आला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही पाहता हा एट फोर टू वन मग हे असं लिहू लिहू शकता एक मिनिट मी इकडे एट फोर टू आणि वन मग तुम्ही याच्यामध्ये दोनचा घात झिरो तेव्हा एक होतं दोनचा घात हा एक तेव्हा एक होतं दोनचा घात हा दोन तेव्हा चार होतं आणि दोनचा घात हा तीन असं केलं तर तुम्हाला आठ मिळतं मग आता तुम्हाला कोड तयार करायचा आहे दोन मग दोनचा कोड तयार करण्यासाठी आपण हा पहिले उदाहरण घेणार आहोत दोन दोनचा कोड मग पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला इथं पाहू शकता की कशामध्ये आपल्याला एखादी गोष्ट एंटर केली तर आपल्याला दोन ही व्हॅल्यू मिळू शकते म्हणजे आपल्याला झी जो कोड पाहिजे तिथं आपण एक हे एंटर करतो आणि जिथं नाही आहे पाहिजे तिथं आपण झिरो एंटर करू शकतो मग तुम्हाला दोन हा इथं दिसतोय मग आपण इथं वन करू शकतो मग बाकीच्या ठिकाणी झिरो आणि झिरो मग अशा प्रकारे तुम्हाला दोनचा कोड हा झिरो झिरो वन झिरो असा मिळतो आता आपल्याला तीनचा कोड पाहिजे तीन तीनचा कोड पाहायचा असेल मग तीनचा तीन कोड तीन कशा प्रकारे पाहणार तर इथल्या कुठल्या दोन संख्यांची बेरीज करून आपल्याला तीन मिळतं तर टू प्लस वन केलं तर आपल्याला तीन मिळतं म्हणजे आपल्याला टू आणि वन ह्या दोन्ही ठिकाणी ए, डेटा एंटर करावा लागेल म्हणजे आपल्याला तीन हा तीन चा कोड मिळेल म्हणजे काय तर टू आणि वन ह्या ह्या दोघांची बेरीज करून आपल्याला थ्री मिळते टू तर आपण पाहत होतो थ्री टू आणि वनची बेरीज केली तर थ्री मिळते म्हणून आपण इथं टू आणि इथं टू ही टू आणि वन याच्या ठिकाणी वन वन असं एंटर करू शकतो आणि इतर ठिकाणी झिरो झिरो एंटर करू शकतो म्हणजे थ्रीसाठी आपल्याला झिरो झिरो वन वन असा कोड मिळतो म्हणजे इथं पाहू शकता झिरो झिरो वन झिरो आपला ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे मग आपण पाचसाठी पण असंच करू शकतो पाचसाठी काय करू शकतो तर चार प्लस वन पाच होतं मग आपण चारच्याही ठिकाणी वन आणि एकच्या ठिकाणी वन एवढं असं लिहायचं आणि इतर ठिकाणी झिरो झिरो लिहायचं मग अशाच प्रकारे तुम्हाला अकराचा जरी कोड तयार करा नऊचा कोड तयार करायचा असेल तर तुम्ही याच्याद्वारे नऊचा कोड तयार करू शकता मग नऊसाठी साठी तुम्हाला काय करावं लागेल तर आठ प्लस एक नऊ म्हणून तुम्हाला इथं आणि इथं वन लिहावं लागेल आणि इतर ठिकाणी झिरो लिहावं लागेल अशा प्रकारे तुम्हाला एक ते नऊ ह्या अंकांचा बेसिक कोड भेटणार आहे मग यालाच आपण बी सी डी असं कोडिंग असं म्हणतो आणि याचा उपयोग हा कम्प्युटरमध्ये दे डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो मग या एक्झाम्पलवरून तुम्हाला कळालेच असेल की बी सी डी कोडिंग ही कशा प्रकारे आहे मग आपण या नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूयात आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणकाची खालीलपैकी कोणती मेमरी संगणकाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी वापरली जाते ऑप्शन नंबर वन कॅश मेमरी ऑप्शन नंबर सेकंड रॅम मेमरी ऑप्शन नंबर थ्री रॉम मेमरी ऑप्शन नंबर फोर यापैकी नाही मग याच्यापैकी कोणती मेमरी ही, ही संगणकाचे जे बी कॉम्प्युटरचे जे बी ऑपरेशन आहेत त्याच्यासाठी स्पीड त्याला स्पीड मिळण्यासाठी गतीने होण्यासाठी वापरली जाते तर आपण याचा आन्सर पाहूयात ऑप्शन नंबर वन कॅश मेमरी सॉरी कॅश मेमरी इथं पाहुयात कॅश मेमरी ही एक हाय स्पीड मेमरी आहे हाय स्पीड मग ती स्पीड मेमरी आहे आपण इथं पाहू शकता सी पी ओ आणि मेन मेमरी याच्यामध्ये कॅश मेमरी वापरली जाते म्हणजे पी मध्ये आपण पाहिलं असेल की ते कम्प्युटरला कम्प्युटरशी जोडलेले असते प्रोस, ती प्रोसे कुठल्या बी ऑपरेशन म्हणजे प्रो त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी सी पी ओ सी पी ओमध्ये प्रोसेस केली जाते मग सी पी ओमध्ये एखादी गोष्ट फास्टमध्ये देण्यासाठी ती छोट्या इथं कॅश मेमरीमध्ये पहिल्यांदा स्टोअर केली जाते आणि नंतर ती मेन मेमरीमध्ये स्टोअर केली जाते म्हणजे सपोज आता एखादी आपण कन्सिडर करूयात की तुमचा लॅपटॉप आहे आणि तुमच्या लॅपटॉपवर ऑडिओ सॉन्ग लावलेले आहेत मग ते ऑडिओ सॉन्ग लावण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या जी मेन मेमरी आहे म्हणजे तुमच्या ज्या हा मेन मेमरी म्हणजे कशी की तुमच्या हार्ड डिस्कमध्ये वगैरे ती मेम जिथं फाईल सेव्ह आहे तिथं जावं लागेल तिथं कम्प्युटरला जावं लागेल आणि तिथून ती, ती फाईल हे सी कॅश मेमरी म्हणजे जी कंप्युटरची स्वतःची छोटीशी मेमरी असते जी की आपण म्हणतो कॅश मेमरी त्याच्यामध्ये दिली जाते आणि त्याच्यातून मग त्या फाईलवर ऑपरेशन केलं जातं ऑपरेशन म्हणजे काय तर ती ऑडिओ फाईल प्ले होते मग अशा प्रकारे तुम्ही जेव्हा हि हार्ड डिस्कमध्ये ऑडिओ uh, फाईल ही सिलेक्ट करतात तेव्हा ती इथे सी पी ओ ती प्ले होते मग ती प्ले होण्यासाठी कॅश मेमरीचा वापर केला जातो म्हणजे कॅश मेमरीमधून फास्टमध्ये सी पी ओमध्ये कुठलीही फाईल ट्रान्सफर होते मग हेच इथं सांगितलेलं आहे की ही खूप वेगवा ही आकाराने लहान आहे परंतु मुख्य मेमरी म्हणजे रॅम मेमरीपेक्षा वेगवान आहे कारण ही डायरेक्ट कम्प्युटरला कनेक्ट असते म्हणून ही फास्ट आहे आणि ही मेमरी मेन मेमरीमधून कुठलीही गोष्ट येण्यासाठी तिला पहिल्यांदा कॅश मेमरीमध्ये यावं लागतं आणि मग ते कम्प्युटरमध्ये जाते म्हणजे याच्यासाठी याला ट्रान्सफर करण्यासाठी मध्ये या याच्या थ्रू जावं लागतं म्हणजे टाईम हा जास्त लागतो आणि कॅश मेमरीमधून कम्प्युटरला जाण्यासाठी टाईम कमी लागतो म्हणून कॅश मेमरी ही फास्ट आहे आणि सी प्राथमिक मेमरी सी पी ओ सी अधिक जलद प्रवेश करू शकतो तर ते हाय स्पीड सी पी सिंक्रोनाइज सिंक्रोनाईज करण्यासाठी आणि त्याचे कार्यक्षम सुधारण्यासाठी वापरले जाते मग ही रॅम मेमरी जी आपण म्हटलं होतो रीड आणि राईट दोन्ही करू शकते ती पण इथं मेन मेमरीमध्ये असते आणि कॅश मेमरीमध्ये ही स खूप फास्ट असते आणि याच्यातून डाटा सी पी यूमध्ये सी पी यूमध्ये ट्रा ट्रान्सफर केला जातो मग त्याच्यासाठी ह्या मेमरीची साईज ही छोटी असली पाहिजे कारण कोणतीही फाईल ही कॅश मेमरीमध्ये येऊन पुन्हा ती सी पी यूमध्ये जाते मग ती छोटी असेल तर ती पटकन फास्ट स्पीडमध्ये जाऊ कम्प्युटरमध्ये सी पी यूमध्ये सी पी यूमध्ये जाऊ शकते म्हणून सीपीयू जी कॅश मेमरी आहे ती आकाराने लहान असते पण ती फास्ट असते आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर एट आहे संगणक पत्ता बस ही डॅश डॅश आहे म्हणजे काय तर इथं असं लिहू शकता की कम्प्युटरचा जो ॲड्रेस बस असते की आ, आ, वरिल की ही क कशा प्रकारची असते म्हणजे कोणत्या डायरेक्शनची असते मग आपलं ऑप्शन फर्स्ट आहे मल्टी डायरेक्शन म्हणजे बहु दिशात्मक सेकंड ऑप्शन आहे बाय डायरेक्शनल म्हणजे द्वितीय दिशात्मक आणि थर्ड ऑप्शन आहे दिशाहीन म्हणजे विदाउट डायरेक्शन आणि फोर्थ ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही तर याचा कोणता ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन असू शकतो याचा आन्सर पाहूयात आपण ऑप्शन नंबर थर्ड हा आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थर्ड म्हणजे विदाऊट डायरेक्शन म्हणजे जी ॲड्रेस बस आहे कम्प्युटरमधली ती ही एक दिशाहीन बस आहे म्हणजे ती कुठल्याही डायरेक्शनने म्हणजे पुढे किंवा मागे अशा कुठल्याही डायरेक्शनने जाऊ शकते म्हणून तिला ॲड्रेस बसला विदाउट डायरेक्शन म्हणजे दिशाहीन असं म्हणतो म्हणू शकतो मग आपण इथं पाहू शकता की ही ॲड्रेस बस काय असू शकते तर ही इथं एका मे कम्प्युटरची मेमरी आहे तुम्हाला मेन मेमरीमध्ये एखादा डाटा ट्रान्सफर करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कमांड दिली जाते डाटा ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे काय तर तो डाटा रीड करायचा असेल किंवा राईट करायचा असेल तर मग डाटा रीड करण्यासाठी कमांडमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील आणि इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर मग ते हा डाटा कुठल्या मेमरीच्या कुठल्या पार्टमध्ये सेव्ह आहे हे कम्प्युट हे कसं करणार तर हे त्याचा म्हणजे ज्या मेमरीमध्ये कुठे स्टोअर आहे त्याचा ॲड्रेस हा ॲड्रेस बसवर दिलेला असतो आणि ॲड्रेस बसवरून त्या ॲड्रेसचा यूज करून आ, ही कमांड ही डाटा त्या हा युनिट हा त्या डाटापर्यंत पोचतो आणि ह्या कमांडनुसार जी काही कमांड दिलेली आहे की रीड करायचं आहे किंवा राईट करायचं आहे ती कमांड म्हणजे ते ऑपरेशन त्या डाटावर केलं जाऊ जाऊ शकतं आणि मग ही डा डाटा बस आहे मग त्या जो डाटा आहे तो जो डाटा आपल्याला राईट करायचा असेल तर तो तिथे राईट केला जातो किंवा तो रीड करायचा असेल तर तो, तो रीड केलेला डाटा या डाटा बसमध्ये पण घेऊन आपल्याला तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो म्हणजे डेटा बस ही डेटा ट्रान्सफर करते आणि ॲड्रेस बसवर हा नेहमी त्या मेमरीचा जे ॲड्रेस आहे कुठल्या ॲड्रेसला लोकेशनला तो डाटा स्टोअर आहे ते दिलेलं लोकेशन दिलेलं असतं असं आपण समजू शकतो मग ही ॲड्रेस बस ही सिक्स्टी बीट ची बस असते आणि ती पत्ता प्रोवाइड करू शकते आणि मग ती ॲड्रेस बस ही दिशाहीन असते म्हणजे ती कोणत्याही डायरेक्शनने ॲड्रेस देऊ शकते मग इथं सांगितल्याप्रमाणे ॲड्रेस बस ही त्या मेमरीचे लोकेशन प्रोवाइड करतो डेटा त्याच्यामध्ये डेटा नसतो डेटा डेटासाठी सेपरेट डेटा बस असते आता तुम्ही इथं पाहिलं असेल की सिक्स बीट पासून तो सिक्स्टी फोर के बी बीट पर्यंत पत्ता देऊ शकतो आपण याच्यामध्ये आणखीन बघूयात की मेमरी साठीचे जे युनिट असते त्याच्यामध्ये सर्वात लहान युनिट हे बीट असते हे सगळ्यात लहान म्हणजे स्मॉलेस्ट युनिट आहे स्मॉलेस्ट युनिट आहे आणि याच्यामध्ये एक बीट एक बीट असतो सॉरी त्याच्यानंतर जर चार बीट असतील तर आपण त्याला डिबल असं म्हणू शकतो आणि आठ बीट असतील तर त्याला आपण बाईट असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे मग आठ झाले आणि मग वन ट्वेंटी फोर बीट असतील वन ट्वेंटी फोर बीट म्हणजे एक किलो बाईट असं आपण म्हणू शकतो म्हणजे हे कसं टू रेस टू झिरो म्हणजे वन टू रेस टू टू म्हणजे फोर टू रेस टू थ्री म्हणजे एट आणि हा टू रेस टू ट्वे सॉरी टू टू रेस टू किती म्हणजे वन ट्वेंटी, फो हा, हा, ट्वेंटी फोर येत म्हणून क्वेश्चन आहे तर तुम्ही याचा आन्सर मध्ये द्या म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही याचा आन्सर देऊ शकता टू रेस टू किती केलं तर वन ट्वेंटी फोर वन झिरो टू फोर असं येत त्यालाच किलो बाईट असं म्हणतात मग अशा प्रकारे आपण किलो मेमरीचे युनिट पाहिले आणि याच्यानंतर किलो बाईट नंतर गिगा बाईट वगैरे असं पुढे ते वाढतच जातं मग याच्यावरून आपल्याला कळू शकतं की हे सिक्स्टी फोर किलो बाईट एवढे याचा आ, मेमरी याच्या एवढी मेमरी याच्यामध्ये स्टोर हो मेमरीचा ॲड्रेस याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतो मग आपण आपला नेक्स्ट पा, क्वेश्चन पाहणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एक बीट डेटा वन बीट डेटा साठवण्यासाठी खालीलपैकी कोणते सिक्रेट कोणता गोष्ट वापरली जाते खालीलपैकी ऑप्शन ए आहे फ्लिपलॉप ऑप्शन बी आहे सेकंड ऑप्शन आहे डिकोडर ऑप्शन थर्ड आहे एनकोडर ऑप्शन फोन आहे फोर आहे रजिस्टर मग या क्वेश्चनचं मिनिंग असं आहे की तुम्हाला मेमरीचं फक्त वन बीट स्टोअर करायचं आहे म्हणजे एकदम बेसिक स्टार्टिंग जिथून होते तिथं तर हे वन बीट स्टोअर करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट वापरली जाते याचं करेक्ट ऑप्शन काय असू शकतं तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर वन फ्लिपलॉप फ्लिपलॉप फ्लिप म्हणजे आपण अशा प्रकारची तुम्ही डायग्राम पाहिलेलीच आहे हे एक मेमरी सर्किट आहे खालील कुठलं सर्किट तर हे एक मेमरी सर्किट आहे मेमरी सर्किट म्हणजे कुठ का काय तर स्टोर करण्यासाठी जे सर्किट आहे ते आ, हे आहे आणि याला फ्लिप फ्लिपलॉप असे पण म्हणू शकतो म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर माहिती वन बीट माहिती ही साठवली जाते जसं की आपण याला म्हणू शकतो हे आहे अँड गेट हे अँड गेट आहे अँड गेट, गेट मध्ये कोणतं ऑपरेशन केलं जातं तर मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन केलं जातं मग हा इथं जर आपने वन जर आपण इनपुट दिलं तर हे वन इथं स्टोअर केलं जातं आणि याच्याद्वारे हि याच्याद्वारे आउटपुट ह्याला आपल्याला क्यू आणि क्यू टू क्यू डॅश ह्याला मिळू शकतं म्हणजे काय तर ह्या दोन याला दोन इनपुट दिले इथं पण वन केलं तर वन गुणवले वन म्हणजे आपल्याला आउटपुटमध्ये वन भेटलं पाहिजे मग अशा प्रकारे दोन इनपुट गेल्यानंतर इथं आपल्याला आउटपुटला वन भेटतं आणि मग तो वन आपण स्टोर करू शकतो म्हणजे जे पण तुमचं एक वन युनिटवाला आन्सर आहे ते स्टोर होतं म्हणून ह्याला आपण वन बी वन बीट स्टोरेज असं म्हणू शकतो की याच्यामध्ये आउटपुटला आपल्याला वन बीट भेटतं आणि ते स्टोअर केलं जातं मग हे अँड गेट आहे तर अँड गेटसाठी वनचं मल्टिप्लिकेशन अँड गेट म्हणजे मल्टिप्लिकेशन कर वनचं मल्टिप्लिकेशन केलं तर वन, वन भेटतो वन इंटू झिरो केलं तर आपल्याला झिरोच भेटतो झिरो इंटू वन केलं तर आपल्याला झिरोच भेटतो आणि झिरो इंटू झिरो केलं तर आपल्याला झिरोच भेटतो म्हणजे ह्या या दोन्हीपैकी कोणतेही इनपुट आपण इथं दिले तर आपल्याला इथं आउटपुट भेटतं मग वन वन इनपुट दिलं तर वन भेटतो वन झिरो इनपुट दिलं तरी झिरो झिरो वन दिलं तरी झिरो आणि झिरो झिरो दिलं तरीही झिरो म्हणजे तुमचं फक्त एकच युनिट इथं असं बीटे स्टोअर केला जातो म्हणून या अशा अशा प्रकारच्या ज्या सर्किट आहेत त्याला किंवा म्हणजे त्याला आपण वन बीट मेमरी स्टोरेज असं म्हणू शकतो आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत खालीलपैकी कोणता एक मार्ग आहे ज्याद्वारे संगणकाचे घटक एकमेकांशी जोडले जातात याच्यामध्ये ऑप्शन ए आहे संगणक भाग ऑप्शन सेकंड आहे संगणक आर्किटेक्चर ऑप्शन थर्ड आहे संगणक हार्डवेअर आणि ऑप्शन फोर्थ आहे वरीलपैकी काहीही नाही याच करेक्ट ऑप्शन कोणता आहे पाहूयात आपण याचा करेक्ट ऑप्शन हा सेकंड आहे संगणक आर्किटेक्चर संगणक आर्किटेक्चर म्हणजे जर स आपण प फर्स्ट ऑप्शनमध्येच पाहिलं होतं की संगणकाचे आर्किटेक्चर म्हणजे डिझाईन त्याच्याद्वारे आपण संगणकाचे जे इतर घटक आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत जसं की कम्प्युटर आणि मेन मेमरी रजिस्टर हे सगळं सी पी इनपुट आउटपुट हे आपण पाहिलं होतं तर ते संगणक आर्किटेक्चर याच्याद्वारेच एकमेकांना जोडले गेलेले आहेत मग आपण याचे डायग्रा इमेजमध्ये समजून घेऊ हो शकतो की हा कंप्युटर आहे कम्प्युटरला आपण कीबोर्डवरून युनिट देऊ इनपुट देऊ हो शकतो आणि त्याचं आउटपुट हे आपल्याला स्क्रीनवर मिळू शकते आ, आपन, इन, आ, मद, मग अशा प्रकारचे जे सगळे घटक आहेत ते आपण कंप्युटर आर्किटेक्चर आर्किटेक्चरमद्वारे एकमेकांना जोडलेले असतात मग याच्यामध्ये हार्ड काय इथं काय सांगितलेलं आहे की संगणक प्रणाली तयार करण्यासाठी हार्डवेअर घरड घटक एकत्र जोडलेल्या मार्गांशी संबंधित आहेत आणि हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील इंटरफेस म्हणून कार्य करतात हार्डवेअर म्हणजे जी फिजिकली म्हणजे जी आपल्याला दिसते माहिती फिजिकली अवेलेबल आहे म्हणजे की कीबोर्ड वगैरे जे आपण हातात घेऊन माहिती एंटर करू शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे जी आतमध्ये जी आपल्याला डायरेक्ट भौतिकद्वारे अवेलेबल नसते ती फक्त आपल्याला इथं दिसते जी व्हर्च्युअल असते त्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणू शकतो मग सॉफ्टवेअर माहिती आपल्याला फिजिकल म्हणजे एखादी जी प्रिंट इथं लिहिलेली माहिती आहे ती आपल्याला आपल्या पेजवर वगैरे पाहिजे म्हणजे फिजिकल फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर याच्यासाठी आपण या इन कीबोर्ड्स सी पी ओ मॉनिटर याचा उपयोग करू शकतो मग ह्या एकमेकांना इंटरफेस म्हणजे हे एकमेकांसोबत कार्य करण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्यांचं इंटरफेस असणं गरजेचं असतं मग हेच आहे कम्प्युटर आर्किटेक्चर ज्याचा ज्याच्यामध्ये हे सर्व घटक हे एकमेकांना जोडलेले असतात तर आज आपण कम्प्युटर ह्या सब्जेक्टशी रिलेटेड रिलेटेड सी क्यूज क्वेश्चन पाहिलेले आहेत मग या क्वेश्चन द्वारे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला थो कम्प्युटरची बेसिक इन्फॉर्मेशन ही कळालेली आहे तुमच्या खूप सारे क्वेश्चन क्लिअर झालेले असतील मग याच्या याच्यासाठी आणखीन याच्यामध्येच ह्या टेस्ट एम सी क्यूज क्वेश्चन सिरीजमध्ये आपण आणखीन नेक्स्ट पा क्वेश्चन्स आहेत ते पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत मग आजचा आपला पा हा जो पार्ट आहे तो आपण इथंच थांबवतो धन्यवाद